माझं नाव निलिमा आहे आणि मी अकोले तालुक्यातले आहे आणि कळसुबाई मिलेट्स आणि ट्रॅडिशनल फूड हे आमचं फार्मर्स कोऑपरेटिव आहे, ज्याच्यातून आम्ही हे सगळं मिलेट्स, ट्रॅडिशनल फूड, वाईल्ड फूड याच्यापासून हे आणि याच्यापासून बनवलेले व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्स आम्ही प्रमोट करतो. रानभाजी, आम्ही मराठीत त्याला रानभाजी असं म्हणतो. लोकांना असं वाटतं की रानभाज्या ह्या जंगलातच भेटतात, पण असं नाही आहे. तुम्ही कुठेही मोकळी जागा रस्त्याच्या कडेला किंवा अगदी तुमच्या झाडं लावलेल्या कुंडीत बघितलं तरी काही काही रानभाज्या तिथे उगवलेल्या दिसतात. त्यामुळे जिथं जिथं मोकळी जागा आहे तिथं तिथं नैसर्गिकपणे रानभाज्या ह्या आपोआप उगवलेल्या पाहायला मिळतात. रानभाज्या खाणं किंवा रानभाज्या आपल्या आहारात असणं हे का महत्त्वाचं आहे? तर सगळ्यात महत्त्वाचं आपण बघतो आहे की वातावरण बदल हा मोठ्या प्रमाणात होतो आहे आणि त्याच्यातून कधी खूप जास्त पाऊस, कधी कमी पाऊस, आणि त्याच्यामुळं काय होतं बऱ्याचदा की म्हणजे जो फूड भाज्यांचा जो सप्लाय असतो मार्केटचा जो आहे टिपिकल, तर त्याच्यामध्ये अडचणी येतात. किंवा असंही आपण म्हणू शकतो की रानभाज्या या औषधी आहेत किंवा रानभाज्या खाल्ल्याने आपल्याला वेगळ्या प्रकारचं न्यूट्रिशन, फायटोन्यूट्रियंट्स आपल्याला जास्त मिळतात. तर त्यामुळे रानभाज्या या आपल्या आहारात असायला पाहिजे, पण ह्या रानभाज्या तेवढ्या मुबलक आपल्याकडे उपलब्ध नाही आहेत किंवा त्या ओळखता येत नाही, तर ॲटलिस्ट त्या ओळखता आल्या पाहिजे आणि मग त्या आपल्या आहारात आपल्याला घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला ते माहीत राहील की आपल्या शिवारात कुठून. आणि मेन काय की रानभाज्यांचं त्याला कुठलंही खत द्यावं लागत नाही, कुठल्याही पेस्टिसाईड्स फवारायला लागत नाही, आपलं ते नैसर्गिकरित्या ते येतं, त्याच्यासाठी कुठली मेहनत करायची गरज नाही आहे. तुम्ही ती जागा व्यवस्थित ठेवली आपोआप ते तुम्हाला मिळतात. रानभाज्या आणि आपल्या ज्या बाजारातल्या भाज्या आहेत त्याच्यातला फरक असा आहे की रानभाज्या ह्या आपोआप निसर्गामध्ये उगवतात, आपल्याला ते काही वेगळं उगवावं लागत नाही. दुसरं असं की याला कुठलेही खतं, औषधं हे देऊन आपण त्याची शेती नाही करत, ते आपोआपच आलेले असतात. त्याच्या बदल्यात जर आपण बघितलं तर ज्या बाजारातल्या भाज्या त्या बहुतेक आपल्या शेतातून येतात आणि त्याला त्याच्यासाठी खूप सारं खत द्यावं लागतं, मेहनत घ्यावी लागते आणि मग ते आपल्यापर्यंत येतात. तर हा मेन फरक आहे त्याच्यातला. वाईल्ड याचा अर्थ काय की जे आपोआप निसर्गात आहे, म्हणजे ते आपल्याला तिथे समजा आपण गेलो एखाद्या जंगलात, आपल्याला कैलीची भाजी असेल, बडद्याची भाजी असेल, कौदर असेल, हे आपोआप तिकडे उगवलेले पाहायला मिळतात. ते कोणी लावलेले नाही आहे किंवा त्याचं बी कोणी लावलेलं नाही, पण तरी ते जंगलात निसर्गत आहे. तर त्यामुळे फरक हाच आहे की ते निसर्गत आहे आणि जे काही आपण हे करतो ते काय म्हणूया की ते हे केलेलं आहे की लोकांनी ते शेती करून त्याचे बियाणे संवर्धित करून संशोधित करून त्याच्यात काम करून मग ते आपल्यापर्यंत आलेलं आहे की बाबा ही कॅबेज आहे ही खायला चांगली लागते, त्याची भाजी चांगली लागते, मोठा आकार असतो आणि फार त्याला काही बाकीची मेहनत करावी लागत नाही. म्हणजे मेथी आपण घेतली तर असं ते आलेलं आहे, म्हणजे ते पण कुठून ना कुठून आलेले, परंपरागतच आलेले, पण ते हे डायरेक्ट निसर्गातूनच आपल्याला भेटतं. हा फरक. बखर रानभाज्यांची हे मराठीतलं पहिलं पुस्तक आहे ज्याच्यामध्ये रानभाज्यांचं सचित्र डॉक्युमेंटेशन झालेलं आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण सगळे फोटोग्राफ्स त्याच्यामध्ये दिले. असं पहिल्यांदा झालं की ज्याचे फोटोज पण आहे त्या ती भाजी कशी मिळते, कुठे मिळते, ती भाजी शिजवायची कशी, त्याचं काय आपल्याला काही धोके आहेत का खाण्याचे, तर असं सगळं हे करून आपण ते बखर रानभाज्यांची हे पुस्तक मी लिहिलं. याच्यामध्ये अकोले तालुक्यातल्या जवळजवळ 150 जास्त रानभाज्यांचं डॉक्युमेंटेशन आहे आणि त्याच्यातून ते पुस्तक असं आहे की कोणी ते सहजरित्या बघितलं तर त्याला समजू शकेल की ही रानभाजी ओळखायची कशी, तर त्याच्यासाठीही चांगलं आहे. आणि एक साहित्य म्हणून पण निसर्गाची ज्याला आवड आहे, निसर्गात ज्याला फिरायला आवडतं, निसर्गाबद्दल ऐकायला आवडतं, निसर्गाबद्दलचं वाचायला आवडतं, तर त्याच ललित फॉर्ममध्ये मराठीत ते पुस्तक लिहिलेलं आहे. लोकवाङ्मय गृह प्रकाशन मुंबई यांचं प्रकाशन आहे आणि पुस्तक सगळीकडे ऑनलाईन पण उपलब्ध आहे आणि प्रकाशनाच्या साईटवर पण आहे. सगळे जे ट्राईबल्स आहेत, सगळे आदिवासी आणि जे आपले गावातले मूळ लोक आहेत, तर ह्या सगळ्यांनी हे सगळं म्हणजे रानभाज्या ह्या अगदी 30-40 वर्षापूर्वी आपल्या आहाराचा भाग होता. परंतु काय झालं की जसजसं आपल्याकडे पाणी आलं, इरिगेशन आलं, मग त्याच्यातून बागायती शेती आली, तसतसं हे रानभाज्यांचं प्रमाण कमी होत गेलं. पण अजूनही जिथे कोरडभाऊ शेती आहे, जिथे जंगल आहे, जिथे डोंगर भाग आहे, मोस्टली अशा ठिकाणी आदिवासीच लोक राहतात, त्यामुळे हे सगळं तिथं आहे. आणि
मुख्य म्हणजे आदिवासी लोकांची एक परंपरा आहे रानभाज्या खाणं, म्हणूनही ते टिकून आहे. पण आत्ता जर आपण विचार केला तर बरेचसे जे कम्युनिटीज आहे त्या शहरीकरणाच्या ह्याच्याने त्यांच्यातही बदल होत चाललेला आहे. पण अजूनही म्हणजे आमच्याच भागातलं सांगायचं तर ठाकर कम्युनिटी जी आहे तर ह्या अजूनही मोठ्या प्रमाणात रानभाज्या खातात. त्याच्याबद्दलचं नॉलेज आणि जी माहिती आहे तीही त्यांच्या पुढच्या पिढीला आहे. म्हणजे आम्ही मागेच आता एक केलं होतं एका मुलांसोबत शाळेचा अभ्यास केला होता त्या, तर असं लक्षात आलं की म्हणजे त्या मुलांनाही असं समजलं की आम्हाला ज्या रानभाज्या म्हणजे त्या मुलांनाच 60-70 रानभाज्या माहीत होत्या. पण त्यांना आम्ही थोडंसं घरी पण विचारायला लावलं होतं आईवडिलांना, तर त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्या आईवडिलांना अजून जास्त माहिती होत्या आणि आपल्या आजी आजोबांना विचारलं तर अजून त्यांना जास्त माहिती आहे. म्हणजे प्रमाण हळूहळू कमी होत आहे पण हे ठाकर कम्युनिटी जे आहे आमच्या भागातले ते अजूनही रानभाज्या त्यांच्या आहाराचा भाग आहे. बेसिकली आपण जे अन्न खातो हे अन्न कशासाठी खातो, तर आपल्या शरीराला आवश्यक असणारी ऊर्जा आणि त्याचबरोबर आवश्यक असणारे सगळ्या प्रकारचे न्यूट्रिशन हे सगळं आपल्या शरीराला मिळालं पाहिजे म्हणून आपण अन्न खातो. तुमच्या जेवणामधली जर विविधता कमी झाली तर तुमच्या शरीरातलं न्यूट्रिशन हे कमी होणार आहे, जे तुम्हाला हळूहळू आजाराकडे घेऊन जाईल. त्यामुळे जर मला सगळ्या प्रकारचं न्यूट्रिशन पाहिजे असेल तर मला माझ्या ताटामध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्या, फळं, रानफळं, रानभाज्या, मिलेट्स, तांदूळ, सगळं व्हरायटी ऑफ फूड माझ्या ताटात असलं पाहिजे. म्हणून हे सगळं बायोडायव्हर्सिटी जे आहे त्याच्यातली फूड डायव्हर्सिटी ही इम्पॉर्टंट आहे. वन क्या नाम है आपका? मेरा नाम सियोना है, मैं मुंबई से आई हूँ, मुंबई में परेल में. वनवाड़ी आके आपको कैसा लगा? अच्छा लगा. माय नेम इज अयाना, आई कम फ्रॉम मुंबई एंड आई केम हियर बिकॉज आई वांट टू एक्सपीरियंस ट्रैकिंग एंड कुकिंग इन द जंगल. माय नेम इज गौतमी, आई कम फ्रॉम मुंबई एंड आई केम हियर टू सी द फॉरेस्ट एंड टू डू अ नाइस मॉनसून ट्रैक. Hi, my name is Neil. I've come from Mumbai all the way here to see this beautiful place. It's like a natural place with all the wild vegetations and I love it. Namaskar. My name is Abhijit Pawar. I'm coming from Mumbai and biodiversity janne ke bare mein hum session attend karne aaye hain. Hello. My name is Janvi Pawar. I'm coming from Mumbai. हाय, माय नेम इज पिंकी और मैं परेल से आई हूँ मुंबई. मुझे सबसे अच्छी प्लेस ये इसलिए लगी कि मुंबई से बहुत नज़दीक है और ये मड हाउस के सामने जो बहता हुआ रिवर है, नदी है, इतना मन करता है कि उस पानी में ही रहो और यहाँ से जाने का मन ही नहीं कर रहे. तो कम टू दिस प्लेस एंड एंजॉय द फन. बाय. हाय, आई एम मेहुल शाह. आई एम फ्रॉम मुंबई and I've come here with my family, my wife and my son, 10-year-old son. Primary motivation was to that way give exposure to our son in terms of what are the different ways in which people live, eat and that way go about their lives. And in that pursuit we kind of go to such different places and we, you know, came to know about Vanwadi and it has been eye-opening you know, discussion that so far we have had in terms of what is actually wild and forest food, how in last whatever, you know, century or so, you know, we have kind of as a society destroyed the diversity and how such, you know, there are unique gem of people who have a wealth of knowledge and information about the local biodiverse environment and the produce and how they are taking effort to manage and then to restore you know, the biodiversity that we have and the different kind of foods that we have. So it has been enlightening experience for us. I'm sure you know, going back to my city life, probably I'll at least implement some of the ideas that we have learned here and then continue you know, my journey with Vanwadi. Hi, my name is Sucharita Shetty from Mumbai. This was the last minute plan to come here. I have come with my husband. So this was my actually, you know, dream to visit the villages, typical villages where I get wholesome food and natural beauties plus the kind of food items, plants,
how they grow and what kind of food we can eat. Though I belongs to a village called Mangalore, I am born and brought up in Mangalore. I am literally used to, I worked in the farm, you know, paddy field, coconut field, and plus banana trees. In between those plants I grown up. So I know the intensity of, you know, having the wholesome food and growing the natural vegetables, food items. So I'm very happy to be with this community who is, you know, conserving all these plants, food items, which is actually, you know, going to, you know, going to the bin, because nobody is bothered to take care of it. Government is definitely not going to do anything about it. But definitely people like us should come forward and preserve this. This is what we are going to, you know, need. Maybe after 10-15 years, people are going to realize what, you know, what kind of the food items we are eating and where we are ending up. This is where all the people should come and motivate and conserve this and the precious plant life, where we can save ourselves. I strongly believe that any people, those who come to know this kind of conserving these things up for food items in the forest areas, please come forward and help this cause. This is a noble cause. This is what our younger generation need to understand, why we have to conserve the forest. Thank you so much for giving us opportunity.